नमस्कार मंडळी, मी अक्षर आहे. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर भटक्या बागुलबुवा. आज 12 वाजता उठलोय मी. त्याच्यानंतर जेवलो आणि परत झोपलोय, कारण 2-3 दिवसाचं जागरण आणि ते सगळं पूर्ण कवर करून घेतलं आज मी. त्याच्यामुळे थोडं फ्रेश वाटतंय आज जरा. तर आज आता वाजलेच 4. तर आता चाललो आम्ही केरीला, गोव्याला, केरी बीचला. तर तिथं जाणार आहे, तिथं थोडीफार मस्ती करणार आहे. म्हणजे केवढं थकान होती आणि ते सगळं रिलॅक्स करायचं आहे बॉडी पूर्ण, त्याच्यामुळे आज आता तिथं जाणार आहे. तर मग आता इथून केरीला जाऊ, तर बघू मग कसं काय. आता पोरं सगळे जमत आहेत आमच्या वाडीतली, तर ती वाडीतली सगळी पोरं जमल्यावर आता बघूया केरीला जाऊन काय करतात आणि कसं काय ते. चला जा मग भेटूया केरीला, बाय. मित्रांनो, आहे महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा ब्रिज. आता आम्ही ब्रिज क्रॉस करून गोव्याला चाललो आहे. मित्रांनो, ही आहे फेरी बोट जी महाराष्ट्र आणि गोव्याला जोडते पहिल्यापासून. पण आता बहुतेक जागी ब्रिज बांधल्यामुळे ह्या कमी झालेल्या आहेत. आता ही इथून हे केरी बीच आहे, ह्या साईडला केरी बीच आहे. ते केरी बीचपासून रेडी आपल्या तेरेखोल त्या साईडला जाते महाराष्ट्राला. तर ते त्या साईडला बॅक साईडला आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि मी आता आहे गोव्यामध्ये उभा, गोव्याच्या इथं उभा आहे. हा, तिथं जे दिसतंय इथं इथे इथे स्टॉप होते जाऊन त्या साईडला. तर ही आता इथून सुटून मग तिथं जाणार. इथून जे काही म्हणजे शॉर्टकट होतो, कारण असं बघायला गेलं तर तिथून आपल्याला पूर्ण फिरून त्या साईडने जायला लागतं. तर हे शॉर्टकट एक होऊन जातं. बाईकला चार्जेस आहे की माहिती नाही, कार्सला तर आहेच कन्फर्म चार्जेस. आणि मागे बोटी आहेत ह्या फिशिंगच्या आणि आहेत बोटी. आता थोडा वेळ बीचवर जाऊया आपण.
Hola. Calun dona. Okay. देगी नहीं अस्त करते हैं तो बघू शकता संध्याकाळची वेळ आहे सगळीकडे फिशिंगच चालू आहे आणि हे आहे एंड मी बोलू शकता यातून म्हणजे त्या साईडला बीच आहे पण इथून जो दिसणारा नजारा आहे त्या साईडला रेडी हा हे आहे महाराष्ट्र रेडी साईडचं हे आहे आणि हे समोर आणि या साईडला हा मी आता उभा आहे तिथं गोव्याला सनसेट बघू शकता तुम्ही आणि त्यासोबत हा एक संगमही आहे नदी आणि समुद्राचा बघू शकता तुम्ही खूप भारी वाटतंय समुद्रातल्या लाटा या साईडला सगळी फिशिंग चालू आहे आणि आता आम्ही चाललो आहे मेन बीच साईडला बीच थोडा त्या साईडला आहे थोडं चालत झाला की त्या साईडला माझ्या ऑपोजिट साईडला बघतो तो महाराष्ट्र आहे मित्रांनो चालत चाललेलो आहे आता ही जी आहे तेरेकुल नदी आहे ही जी आहे मध्ये ती आणि त्या साईडला आहे तो महाराष्ट्र या साईडला गोवा तेरेकुल नदीमध्ये असं चाललेलो आहे फोटोशूट चालू आहे समुद्र
खूप मजा मस्ती होते मित्र असल्यामुळे. थोडा टाइम कधी निघून जातो ते कळत नाही नेहमीच. मित्रांनो आता रात्र होत चालली, मी आता आम्ही पण इथून निघतोय. हा सगळा परिसर आता जिथे जिथे लाईट्स लागायला लागल्या खूप चांगलं वाटेल आता हा नजर आणखी नाईटमध्ये पण. पण आम्हाला आता इथून घरी पण जायचं, थोडं कामं पण करायचं. ते डेकोरेशन जे केलेलं ते सगळं आवरायचं आहे, त्याच्यामुळे आता इथून आम्ही निघतोय घरी जातो. आणि बघूया रात्री कुठे जाता आलं तर रात्री पण जाऊ. चला तर आता निघूया इथून. इथं सिटिंग अरेंजमेंट आहे, सगळे हॉटेल्स आहे इथं. जर तुम्हाला इथं स्टे आणि करायचं असेल तर ते बांधलेलं बघ त्या साईडला इथे सगळं. तर काळोखात तुम्हाला एवढं दिसतंय त्यांना माहिती. सिटिंग अरेंजमेंट आहे, तर तुम्ही इथे येऊन आराम पण करू शकता. हा नजारा बघता तुम्ही कसला भारी वाटतोय. असं वाटतंय की समुद्रात आग लागली. वर्ण व्ह्यू आहे पूर्ण, वरती आलोय थोडा. इथं आलो किराणपाणीच्या इथं. हे मागीचे आहे, हा जातो महाराष्ट्राला रस्ता. इथून आता इथं थोडं थांबलो आहे, इथं एक दुकान आहे छोटंसं, तिथं नाश्ता करू आणि मग परत घरच्या दिशेने जाऊ. मित्रांनो नाश्ता घेऊन ब्रिजवरच बसलो, तिथंच तो नाश्ता पूर्ण संपूर्ण आणि मग घरी निघालो.